महाराष्ट्र में भाजपा की पूर्व सहयोगी शिवसेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे की एक टिप्पणी से आहत भाजपा नेता देवेंद्र फडणवीस ने आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना प्रमुख पर पलटवार किया। भाजपा ने कहा कि वह राजनीतिक सुविधा के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करती है। दरअसल कल शिवसेना के एक कार्यक्रम को संबोधित करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा था कि शिवसेना ने सहयोगी के रूप में भाजपा के साथ बिताए 25 साल बर्बाद थे। ठाकरे के भाजपा के साथ बिताए 25 साल बर्बाद थे वाली इस टिप्पणी पर पलटवार करते हुए भाजपा नेता और पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा, मैं शिवसेना को चुनौती देता हूं कि वे सोनिया गांधी, राहुल गांधी जिनके साथ वे बैठे हैं, उनसे बाला साहेब ठाकरे के लिए सिर्फ एक ट्वीट ही करा दे। अपने राम मंदिर आंदोलन के दौरान केवल भाषण ही दिए थे, हम ही थे जिन्हें गोलियों और लाठियों का सामना करना पड़ा। फडणवीस ने कहा, जिस प्रकार का भाषण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने दिया है उससे लगता है कि कहीं ना कहीं वह आहत है अपनी पार्टी के चौथे नंबर पर जाने से और उसका गुस्सा भाजपा पर निकाल रहे हैं। होना तो ये चाहिए था कि वह राज्य के सवालों और दिक्कतों पर बोलते। शिवसेना पर फडणवीस ने और क्या कहा, आइए देखते हैं उनकी मीडिया से बातचीत के अंश। काल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांची जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी हे शिवसैनिकांशी व्हर्च्युअली बोलताना आपल्याला पाहायला मिळाले। सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव विसर या दोन गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या। ते असं म्हणाले की 25 वर्ष आम्ही युतीत सडलो, खरं म्हणजे 2010 पर्यंत या युतीचे नेते म्हटलं तर 12 पर्यंत हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते। या युतीचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली, याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर तुम्ही बोठ दाखवत आहात का? भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आज आमच्या मनामध्ये येतोय। पण जे सिलेक्टिव विसरण्याची पद्धत म्हटली जाते तेवढ्याकरता त्यांना आठवण करून देतो, तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते आणि 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली, शिवसेनेच्या नाही, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली। मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते। आणि बघा काय परिस्थिती आहे, हे भाजप सोबत सडलो असं सांगतात, तर भाजप सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर नेमके कोणासोबत सडले याचाही निर्णय त्यांनी केला पाहिजे। खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तेच ते मुद्दे आहेत।
कदाचित शिवसैनिकांना आता ते पाठ झालं असेल की ते काय बोलणार आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, राम जन्मभूमीच आम्हीच त्या ठिकाणी होतो. कोण होते तुमचे? राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये लाठ्या काठ्या आणि गोळ्या खाणारे आम्ही आहोत. तुम्ही तोंडाची वाफ दडवत होते. कोण होत? या ठिकाणी खरं म्हणजे माझा सवाल आहे की राम जन्मभूमी बाबरी मशीद विषय सोडून द्या. हो, ते मोदींनी करून दाखवलं. राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले, श्री मलंगणाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशा राम जन्मभूमीच्या गप्पा मारता? भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? त्या प्रश्नावर इतके वर्ष, खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी आणि धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला, पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री होते तेव्हाही तुम्ही सोडवलं नाही आणि आजही तुम्ही सोडवलं नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व आहे कागदावरचं हिंदुत्व आहे, हे भाषणातलं हिंदुत्व आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करू शकले नाही, तुम्ही उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाही. तुमच्याच घोषणा होत्या ना, नाही करू शकले तुम्ही. पण तिकडे अलाहाबादचं प्रयागराज झालं, ते त्यांनी करून दाखवलं आणि तुम्ही बोलत राहिला. हिंदुत्व जगावं लागतं, हिंदुत्व भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदीजींनी ते करून दाखवलं. आज काशी विश्वनाथाचं जे मंदिर मुघल आक्रांत्यांनी तोडलं होतं, त्या काशी विश्वनाथाला त्याचं पूर्ण स्वरूप देण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं. केलं तुम्ही कधी? आज प्रयागराजमध्ये हिंदूंच्या आस्थेचा कुंभ ज्या प्रकारे आयोजित करण्यात आला आणि त्याकरता ज्या सोयी तयार करण्यात आल्या, केल्यात तुम्ही कुठे? 370 कलम रद्द करताना तुमची तर भूमिका दुटप्पी होती, दुटप्पी भूमिका होती. कशाच्या हिंदुत्वाच्या गप्पा मारताय? माझी तर त्यांना एवढीच या ठिकाणी निवेदन आहे माझं, व आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन अभिमानानं करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्याकरता एक ट्वीट राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधीकडनं करून दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्ताने ट्विट करायलाही लाज वाटते आणि तरी सत्तेकरता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता, यापेक्षा मोठी लाचारी काय आहे? त्यामुळे खरं तर हिंदुत्वाच्या गप्पा आणि लाचारीचं बोलणं हे तुमच्या तोंडी शोभतच नाही. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.